हळू अग हळू, तू चप्पल राहू दे, तू चल आहो दे तशीच। शिल्पी, अरे काय झालं अश्विनी? काय झालं? अहो शिल्पी जिन्यावरच होती अश्विनी आणि मी, आम्ही मागून येत होतो तर शिल्पी तिचा ना एकदम जिना चढता टोल जात होता आणि ती एकदम पडणारच होती। तरी बर अश्विनीच वेळेवर लक्ष गेलं म्हणून आणि तिला सावरलं तिने म्हणून, नाहीतर बाप रे काहीतरी अघटितच घडलं असत। सावन काकू काही काय बोलता तुम्ही? कितींना सांगते मी, पण माझं कुणी ऐकतच नाही। हजार वेळा आई अहो राहू दे ना, नका ना चिडचिड करू आपण, तिला आधी आतमध्ये नेऊन चल 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 बसल्यावर काय वाटेल तुला। हळू हळू अरे शिल्पीची बस। कॉंग्रॅच्युलेशन्स शेफ, कॉंग्रॅच्युलेशन्स। तू दिलेला कोट वर समोरच्या पार्टीने ऑफर एक्सेप्ट केली। ही इज रेडी फॉर 24 करोड डील्स। 24 करोड? यस, पण मी तुम्हाला सांगितलं दिस डील कॅन हॅपन इन 12 करोड। हीच मला तुझी स्ट्रॅटेजी आवडली। सरप्राईज, तू मला सरप्राईज दिलेस। आधी जर तुम्हाला ही फिगर ऐकवली असतीस ना तर मी रेडी झालोच नसतो, पण आय एम इम्प्रेस्ड। दिस इज साइन ऑफ परफेक्ट बिझनेसमॅन। तू इतक्या मोठ्या कोर्टवर आपल्यासाठी डील आणलीस, आज मी तुला प्रॉमिस करतो माझ्याकडून तुला गिफ्ट मी नक्की देणार आणि ते तुला घ्यावं लागेल। ते गिफ्टचं ठीक आहे, पण ते पण वगैरे काही नको, आज मी खूप खुश आहे। का माहितीये? आपण दोघं एकत्र काम करतोय। हो हो येतो येतो, नक्की येतो। ओके ओके, या आनंदाच्या भरात मी पुढच्या मीटिंगचं विसरून गेलो। आय विल कम बॅक। सर, तो आकडा इतर कोणी नाही, मीच बदलला होता। तू? सर, जर तो मी आकडा तुम्हाला आधी सांगितला असता तर तो तुम्ही कधीच ऍक्सेप्ट केला नसता। अँड सर, लेट मी टेल यू, दिस इज अ साइन ऑफ अ परफेक्ट बिझनेसमॅन। ठीक आहे सर, प्रॉफिट झाला आणि तोही डबल। आय नो सर, मी तुमच्याकडूनच बिझनेस शिकतोय, बट यू मस्ट ऍडमिट की आय एम अ व्हेरी गुड स्टुडंट। सर, असे काय बघताय? डोंट वरी, म्हणजे हे सगळं करण्यामागचं ना माझं इंटेन्शन काही वेगळं नाही आहे, आणि हे सगळं ना मी तुम्हाला इम्प्रेस वगैरे करायला तर करतच नाही, कारण माझा तो एजेंडा तर आता नाहीच आहे। तो ठेवही नकोस एजेंडा। हो, वी आर कलिग्ज आणि आपण कायम कलिग्जच राहू। काम मोठं केलंयस तू, प्रॉफिटही डबल झाला कंपनीला, बट यू टूक अ रिस्क, याच्यामुळे आपला हा प्रोजेक्ट हातात न गेला असता। सर, जर रिस्क नाही घेतली तर आपला बिझनेस कसा फ्लरिश होणार? आणि हे सुद्धा ना मी श्रेयस वाघमारेंकडूनच शिकलोय। आजची कामाची लिस्ट काढणे आहे तिकडे। अगं ए, काय उठून खा बसते? टिकून बसायची बसायचं तर हळू आणि बरं वाटते का तुला आता? हा, किती वेळा सांगितलंय, कुठे जायचं झालं तर एकटी जाऊ नकोस, कोणाला तरी घेऊन जा, पण नाही आमचं कोण ऐकतंय? आई तुम्ही जरा शांत व्हा ना। बस बोलणाऱ्याचं तोंड दिसत, करणाऱ्याचं नाही। मी कशाला माझ्या जीवाला त्रागा करून घेते ना, मला कळत। आई अहो शिल्पी, तुझ्यासाठी लिंबू पाणी आणते म्हणजे तुला बरं वाटेल। बाबा तुम्ही इथेच थांबा। शिल्पी अशी एकटी कुठे गेली होतीस तू? मला थोडी शॉपिंग करायची होती म्हणून बाहेर पडले होते।
अच्छा, शॉपिंगला गेली होती. हे अपॉइंटमेंट लेटर तुझं शॉपिंगचं बिल आहे. अगं, या अवस्थेत तू इंटरव्ह्यू द्यायला गेली होती. शिल्पी, काय चाललंय तुझं? मला जरा स्पष्ट सांगशील का? देखिए शिल्पीजी, फिलहाल तो मेरे ऑफिस में आपको सूट हो ऐसी कोई भी पोजीशन नहीं है. सर, ट्रस्ट मी, आई विल बी एन एसेट टू योर कंपनी. सर, मी एक खूप चांगली एम्प्लॉई बनू शकते सर. नहीं, मैं आपके स्किल के या डेडिकेशन के ऊपर कोई भी क्वेश्चन नहीं कर रहा हूँ. मगर क्या है कि आपका जो एक्सपीरियंस है वो मार्केटिंग का है, और फिलहाल मेरे पास मार्केटिंग के लिए कोई भी पोजीशन नहीं है. सर, आई डेस्परेटली नीड अ जॉब and I'm very serious about it. Sir, you can see I'm pregnant and I'm going to be a single mother to this child. Sir, mala paishanchi garaj hai. Mala please kahi tari kaam dya sir. Dekhiye, maine to aapko clear bol diya hai ki mere paas koi bhi position nahi hai. Magar aap itna insist kar rahi hai to iska ek solution to nikal sakta hai. Really? सर, क्या सॉल्यूशन है? देखिए, इतना खुश मत होइए. मैं आउट ऑफ द वे जाके आपकी सहायता कर रहा हूँ. इसकी वजह है कि अश्विनी आपकी भाभी है और मैं अश्विनी जी को भाभी बुलाता हूँ. इसलिए आप ट्रायल बेसिस पे हमारा ऑफिस ज्वाइन कर लीजिए. इस पीरियड दरमियान हम एसेस करेंगे कि आपकी वजह से कंपनी को क्या बेनिफिट हो रहा है, और आपको फाइनेंशियल सपोर्ट भी हो जाएगी. Yes. Thank you, sir. Sir, can I ask about salary? Sure. शुरू में तो 10,000 रुपीस पर मंथ करते हैं और ट्रायल पीरियड के बाद रिव्यू कर लेते हैं. सर, 10,000 बहुत कम नहीं है? शिल्पी जी, मैंने आपको पहले ही कहा था कि वैकेंसी नहीं है. आउट ऑफ द वे जाके मैं आपके लिए वैकेंसी क्रिएट कर रहा हूँ, तो ऑफर तो यही रहेगा. आपको ठीक लगे तो आप कल से ज्वाइन कर लीजिए. ठीक है सर. थैंक यू सर. वेलकम. मैडम, आम्हाला रेफरन्स लेटर लागेल. 6 महिने तुम्ही काम केलेल्याची सॅलरी स्लिप आणि रिकमेंडेशन लेटर लागेल. सॉरी मॅडम, नो वॅकन्सी. अहो मॅडम, आता आमच्याकडे कोणती वॅकन्सी नाही आहे. 3 महिन्यातच तुम्ही पुन्हा मॅटर्निटी लीव्ह घेणार. इतक्या कमी काळासाठी आम्ही नोकरी देऊ शकत नाही. या अवस्थेत हा जॉब करण्याचा निर्णय मला तरी पटलेला नाही. अर्थात हे माझं मत झालं. तुझा तूच विचार करायला हवा. तू जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे का? मग दुसरा काय पर्याय आहे माझ्याकडे? पोटात बाळ आहे, नवरा नाहीये. माझी काही फायनान्शियल सिक्युरिटीज नाहीये बाबा. अगं, पण अश्विनी सोबत काम केल्यानंतर तुझा खर्च निघेलच ना. तुम्हाला असं वाटतं बाबा अजूनही की ती मला तिच्या बिझनेस मध्ये इन्वॉल्व्ह करून घेईल? बरोबर म्हणते ती की शिल्पी तू मला हवी आहेस, तुझी गरज आहे मला, पण माझे कुठलेच सजेशन्स तिला नकोयत, माझे ओपिनियन्स नकोयत. मग मी काय तिच्या हो मध्ये हो करत बसू का फक्त? मला माझी मतं आहेत बाबा, आणि ती जर मला मांडता येत नसतील, तशी संधीच मला मिळत नसेल, तर मला नाही करायचंय अशा पद्धतीने काम. इनफॅक्ट हे आमच्या दोघींसाठी बेटर राहील ना. पण म्हणून या अवस्थेत नोकरी करणे हा टोकाचा निर्णय आहे शिल्पी. हो, पण परिस्थितीच तशी आहे असं मला वाटतं. आत्ता पण बघा ना, मी घरात राहतीये आपली अशीच. माझ्या बाळाचं मला असं नाही होऊ द्यायचं बाबा. मला त्याला खूप चांगलं घडवायचं आहे, त्याचं अपब्रिंगिंग मला खूप चांगल्या पद्धतीने करायचंय बाबा. अगं, पण विद्युत जबाबदारी घ्यायला तयार आहे ना. तीच तर डिपेंडन्सी नकोय मला, आणि म्हणूनच इंडिपेंडेंट होण्याची ही सुरुवात आहे असं मला वाटतं. अगं शिल्पी, तू हा जॉब जरी स्वीकारला तर फार तर तू 2-3 महिने करू शकशील. आणि जर जॉब केला तर प्रवास आहे, दिवसभर बसणे ऑफिसमध्ये, कामाचा स्ट्रेस आहे, कसं हँडल करणार? आणि बाळाच्या फ्युचरची जबाबदारी का तुझी एकटीचीच आहे, आमची नाही आहे?
आणि शिल्पी, तुला आणि बाळाला आम्ही काय वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. मला माहिती आहे बाबा, तुम्ही सगळे आहात माझ्यासोबत, पण तरी सुद्धा आई म्हणून मी हातपाय मारायला नकोयत का? मी आधी नोकरी करत होते तर माझ्या हातात पैसे येत होते, एक फिक्स सॅलरी होती. आता ऍब्सोल्युटली काहीच कमवत नाहीये मी, असं कसं चालेल बाबा? असं नाही, हे नाही करू शकत मी. आणि तुम्ही म्हणताय तसं बिझनेस मधली अनसर्टन्टी, ती पण मला नाही परवडणार आता. शिल्पी आहे, घे हे लिंबू पाणी पिऊन घे, बरं वाटेल तुला. अश्विनी, आता पुरतं लिंबू पाणी ठीक आहे, पण हिला डॉक्टर कडे नेणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, उठा उठा इथून. उठा उठा संगणा. नुसतं करते ग, आल्या गेल्याची घरची दारची गुताखेताची कोणाची निष्ठ लागली असेल तर दूर होते रे बाबा. अश्विनी, डॉक्टर अत्यंत महत्वाचा आहे, ध्यानात ठेव. हो बाबा. मी आता करते ना उपाय, त्यांनी वाटेल बरं. उज्ज्वला, तुझ्या मनोरंजनाखेरीस काही होणार नाही दुसरं. हो माहिती, असू दे, माझं समाधान तर माझंच. उद्या विद्युतला फोन कर आणि उद्याच्या उद्या डॉक्टरकडे घेऊन जा म्हणायला. करते बाबा. शिल्पीच्या डोक्यातनं नोकरीचा विचार काही करून जायला हवा, यासाठी मलाच काहीतरी करायला लागेल. हो हो ठीक आहे, मी अगदी तसंच करीन, ठेवीन लक्षात. ठेवते फोन आता. काय झालं तच कायला, आणि इथे येऊन कोणाशी बोलतेस? कोणाशी नाही. उज्ज्वला, तुझं नक्की काय चाललंय? काही नाही. अच्छा. हो घरात जे काही चाललंय ना, त्याच्यामुळे मला खूप भीती वाटते. सारखं असं वाटतं की काहीतरी अघटित घडणार आहे. आता आज शिल्पी पायऱ्यावर पडली असते तर काय झालं असतं? विचार करून सुद्धा जीव दडपतो. काहीही होणार नाही, अति विचारांमुळे हे सगळं होत आहे. नेहमी सकारात्मक विचार करावा माणसानं, म्हणजे सगळं व्यवस्थित होतं. हे बघा, आपण गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सत्यनारायणची पूजा घालून घेऊया. मी उद्याच गुरुजींना बोलवते आणि वार ठरवून टाकते. अगं हो, घालूयात पूजा आपण, पण त्या आधी घरच्यांशी बोलायला हवं ना. मग गुरुजी आले होते तेव्हा श्रेयस होता ना, त्याच्यासमोरच बोलणं झालंय ना. आता अश्विनीला काय विचारायचं? अश्विनी आपल्या घरची सून आहे, आणि तुला एवढी घाई कसली? हे बघा, ही घरात सततची भांडण ना, मला खूप भीती वाटते. रोजचं डोक्याला डोकं लागणं, एकदा पूजा झाली ना की सगळं नीट होईल. आणि हे बघा, आता मी ठरवलंय ना, तसंच करणार आहे मी. पोटात बाळ आहे, नवरा नाहीये, माझी काही फायनान्शियल सिक्युरिटीज नाहीये बाबा. माझ्या बाळाचं मला असं नाही होऊ द्यायचं बाबा. मला त्याला खूप चांगलं घडवायचं आहे, त्याचं अपब्रिंगिंग मला खूप चांगल्या पद्धतीने करायचंय बाबा. नाही झोप का? सारखं ना डोक्यात शिल्पीचाच विचार चालू आहे. आता काय झालं तिला? शिल्पीला ना खूप इन्सिक्युअर वाटतंय, आणि तिच्या या अवस्थेत तिचा असा विचार करणं तिच्यासाठी आणि तिच्या बाळासाठी चांगलं नाहीये. आपण तिच्यासाठी काहीतरी करूया ना. अजून काय करायचं अश्विनी? आपण दोघं या घरात सगळी लोक तिची काळजी घेत आहेत, सगळं जे पॉसिबल असेल तिचं मन राखण्यासाठी सगळं काही करतोय आपण. अजून काय करायचं सांग मला. आणि मला सांग, तिला हळूहळू कळेल ना की ती इकडे सिक्युअर्ड आहे, तिला काही प्रॉब्लेम नाहीये, सगळे तिची काळजी घेत आहेत, तिच्या बाळाची काळजी घेत आहेत. कळेल तिला हळूहळू, तुला माहिती ना तिला हळूच कळतं सगळं. तुझा असा विचार करून इकडे असं अपरात्री जाग राहून काही होणार नाहीये. झोप अश्विनी, झोप. हम्म,
अश्विनी चहा झाला का ग? हो हो आणते, घ्या. मी दूध आणते तुझ्यासाठी. अश्विनी. हो आले. माझा डब्बा रेडी आहे का? मला लेट होतोय, मीटिंग लागली आहे. सॉरी, वरण पकड, वरण पकड, गरम आहे. आलेच घेऊ. पेन काय ग? बरं वाटतंय ना? हो बरं आहे, घ्या. तू रेडी आहेस का? तुलाही सोडतो. नाही नको आहो, मलाच कॉलेजला जायचंय. कॉलेजला? अहो असं काय करतो, माझं आज सर्टिफिकेट मिळणार आहे ना कोर्स पूर्ण केल्याचं. अरे वा, तुला काय झालं? अरे वा, तिला मिळणार, तुला नाही. अरे सर्टिफिकेट मिळणार म्हणजे तिचं कॉलेज संपलं ना, म्हणजे उद्यापासून ती घरासाठी वेळ देऊ शकेल म्हणून. अरे वा. काय? हा, कॉलेजला जायचं ना? हो. शिल्पी, अगं मी विद्युतला फोन करून कळवलंय, डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळाल्यावर तो तुला घ्यायला येईल आणि त्याप्रमाणे तो तुला फोन सुद्धा करेल, तू फक्त तयार राहा. ओके, राईट. अश्विनी, इकडे सगळं होईल मॅनेज व्यवस्थित. तुझा शेवटचा दिवस आहे कॉलेजचा, आनंदाने जा. इतके दिवस जी मेहनत केलीस ना, त्याची चीज होणार आहे आज, कळलं? येतो येतो आई. मला कशात आनंद मिळेल. अश्विनी, अगं ना आज आपल्याला 3 फेशियलचे अपॉइंटमेंट आहेत आणि विदाऊट अपॉइंटमेंट पण काही क्लायंट येतील. हा जेनी, अगं ते सगळं नंतर बोलू. हा घे तुझा पगार. थँक्यू अश्विनी, तू दर महिन्याला ना वेळेत सॅलरी देतेस. अगं त्यात काय एवढं, तू इतकी एफिशियंटली काम करतेस, त्याचा मोबदला तुला मिळायला नको. आणि तसंही तू इथे आहेस म्हणून मी बाहेरची कामं करू शकते ना. अगं त्यात काय, पण तुला सांगू का, इथे काम करणं आणि प्रिटी ब्युटी बरोबर काम करणं ह्यात खूप फरक आहे. तिथे काम करत असताना कसं ना की मंथली किती इन्कम येणार ह्याची काहीच गॅरंटी नसायची. कसं आहे ना, फिक्स इन्कमचा कम्फर्टच बेस्ट असतो, त्यामुळे ना महिन्याचे सगळे एक्सपेन्सेस प्लॅन करता येतात. आणि कसं आहे की महिन्याला ना ठरलेल्या डेटला विदाऊट फेल एक रक्कम आपल्या हातात येते ना, हे सगळ्यात जास्त चांगलं असतं. जेनी, थँक्यू, थँक्यू सो मच. तुझ्यामुळे ना मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. अगं माझ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन दिलंयस तू मला. शिल्पी, तुला आता नोकरी करायची गरज नाही. अरे आधी अब तो तेरी लाइफ सेट है, अब मेडल मिलेगा, फिर अच्छी खासी जॉब मिलेगी, फिर लाइफ में तू जो चाहे वो कर सकता है, और फिर मजे ही मजे. गुड मॉर्निंग स्टूडेंट. गुड मॉर्निंग सर. प्लीज सिट डाउन. हार्टीएस्ट कॉन्ग्रेच्युलेशन्स, ह्या बॅचचा रिझल्ट खूप छान लागलेला आहे, सगळ्यांना खूप छान मार्क मिळालेले. आज आपण इथे सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन साठी भेटलेलो आहोत. तुम्ही सगळेजण जेवढे एक्साइट आहात तेवढंच मी आणि प्रिन्सिपल सर सुद्धा आहे. आणि मी नेहमीसारखं 45 मिनिटं तुम्हाला लेक्चर वगैरे देणार नाही आहे. आपण लगेच सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशनसाठी सुरुवात करूया. प्रिन्सिपल सर तुम्हाला सर्टिफिकेट्स देणार आहेत. येस, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू स्टुडंट्स. तुम्ही सगळ्यांनी खरोखरच खूप छान परफॉर्मन्स केलेला आहे. सो फर्स्ट रँक मिळालेला आहे